नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी गणित विषयातील पाचवा धडा दशांश अपूर्णांक यामधील सराव संच 14 सोडवणार आहोत. सराव संच 14 मधील पहिला प्रश्न बघूया. प्रश्न आहे 378.025 या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सारणीत लिहा. काही स्थानांची आपल्याला किंमत दिलेली आहे, उर्वरित स्थानांची आपल्याला किंमत या ठिकाणी लिहायची आहे. तर पहिले बघा, 7 अंक कोणत्या स्थानावर आहे? दशक. म्हणून मग त्याची किंमत काय येणार? 70, म्हणजे या दोघांचा गुणाकार. पुढे 8 अंक कोणत्या स्थानावर आहे? एकक. मग यांचा दोघांचा गुणाकार केला की काय येणार? 8, म्हणजे झाली त्याची स्थानिक किंमत. दोनाची शतांश किंमत आपल्याला लिहायची आहे, तर शतांश म्हणजे काय? 1/100. मग दोनाची शतांश किंमत काय येणार? 2/100. याप्रमाणे मग 2/100 काय येणार? 0.02. दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे सोडवा, त्यातील पहिलं उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आहे 905.5 + 27.197. आता दोन्ही दशांश एकाखाली एक येतील अशा प्रकारे या दोन्ही संख्यांची मांडणी करायची याप्रमाणे. आणि मग ज्या ठिकाणी कोणती संख्या नाही त्या ठिकाणी काय येणार? 0 याप्रमाणे. मग आता एकक स्थानाकडून नेहमीप्रमाणे बेरीज करायची. 0 आणि 7 7, 0 अधिक 9 9, 5 आणि 1 6. हा दशांश तसाच्या तसा खाली घेतला. पुढे 5 आणि 7 12 12, येणार इथे 2, 7 आले 1, 0 अधिक 2 आणि 1 3, 89 9. म्हणून काय उत्तर आले? 932.697. दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण आहे 39.765. तर 39 मध्ये कोणताही दशांश नाही, तर मग काय येणार? 39.00 येईल. याप्रमाणे 39.765, तर इथे काही नाही तर काय येणार? 0. आणि मग बेरीज करायची. 0 अधिक 5 5, 0 अधिक 6 6, दशांश तसाच्या तसा खाली आला. 9 अधिक 0 9, 3 अधिक 0 3, 7 अशी 7. मग काय उत्तर आले? 739.65. तिसरं उदाहरण बघूया. तिसरं उदाहरण आहे 40 अधिक 27.7 अधिक 2.451. तिन्ही संख्या एकाखाली एक याप्रमाणे मांडून घ्यायच्या. सगळे दशांश एकाखाली एक आले पाहिजे. ज्या ठिकाणी काही नाही त्या ठिकाणी काय येणार? मग आधी सारखाच 0. 40 पुढे इथे 3 0, आणि ते 7 पुढे येणार 2 0. बेरीज करायची. 0 अधिक 0 अधिक 1 किती होणार? 1. 0 अधिक 0 अधिक 5 किती होणार? 5. 0 अधिक 7 अधिक 4 किती होणार? 11. 11 येणार इथे 1. 7 आले 1. हा दशांश पहिले खाली घेतला. 0 अधिक 7 7 अधिक 2 9, 7 चा 1 मिळवला. किती झाले? 10. 10 येणार इथे 0. 7 आले 1. 4 आणि 2 6, 7 चा 1 मिळवला. किती झाले? 7. म्हणून काय उत्तर आले? 70.151. तिसरा प्रश्न बघूया. आता तिसरा प्रश्न आहे वजाबाकी करा, त्यामधील पहिलं उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आहे 85.96 + 2.345. आधीप्रमाणेच दोन्ही संख्यामधील दशांश एकाखाली एक येतील याप्रमाणे मांडणी करून घ्यायची याप्रमाणे. आणि ज्या ठिकाणी काही नाही तिथे येणार मग 0. आता नेहमीप्रमाणे वजाबाकी करायची. 0 तून 5 ने जात, म्हणून 10 मधून 5 गेले. किती उरले? 5. 7 चा 1 दिला. 10 मधून 4 आणि 7 चा 1 5 गेला. किती उरले? 1. 9 तून 3 गेले. किती उरले? 6. हा दशांश खाली आला. पुढे 5 तून 2 गेले, उरले 3. 8 अशी 8. मग किती उत्तर आले? 83.615. दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण आहे 632.24 + 97.45. दोन्ही संख्यांची याप्रमाणे एकाखाली एक मांडणी करून घ्यायची. मग एक स्थानाकडून वजाबाकीला सुरुवात करायची. 4 मधून 5 ने जात, म्हणून याच्यात 10 मिळवले. किती झाले? 14. 14 मधून 5 गेले. किती उरले? 9. याचा 7 चा परत दिला. 2 तून 4 ने जात, म्हणून 12 मधून 4 आणि 7 चा 1 5 गेला. किती उरले? 7. हा दशांश खाली घेतला. याचा पुन्हा 7 चा देऊन टाकला. 2 तून 7 ने जात, म्हणून 12 तून 7 आणि 7 चा 1 8 गेला. किती उरले? 4. पुन्हा 7 चा दिला परत. 3 तून 9 ने जात, म्हणून 13 तून 9 7 चा 1 किती झाले? 10 गेले. किती उरले?
तीन पुन्हा याचा अर्थ परत दिला, सहा मधून एक गेले किती उरले पाच, म्हणून काय उत्तर आले 534.79। तिसरा प्रश्न बघूया आता, तिसरा प्रश्न आहे 200.005 - 17.186, एका खाली एक मांडून घ्यायच्या संख्या व्यवस्थितपणे एकक स्थानाकडून वजाबाकीला सुरुवात करायची, पाचामधून सहा नाही जात म्हणून 15 मधून 6 गेले किती उरले 9, हातचा दिला 0 तून 8 नाही जात म्हणून 10 तून 8 आणि हातच्याचा 1 9 गेला किती उरले 1, पुन्हा हातचा दिला 0 तून 1 नाही जात म्हणून 10 तून हा 1 आणि हातच्याचा 1 किती 2 गेले किती उरले 8, हा दशांश खाली घेतला याचा हातचा दिला 0 तून 7 नाही जात म्हणून 10 तून 7 इकडचा 1 हातचा 8 गेले किती उरले 2, पुन्हा याचा हातचा दिला 10 तून 1 आणि 1 2 गेले किती उरले 8 आणि 2 तून इकडचा 1 हातचा गेला किती उरले 1, म्हणून काय उत्तर येणार 182.829। चौथा प्रश्न बघूया आता, चौथा प्रश्न आहे अविनाशने 42 किमी 365 मीटर प्रवास बसने, 12 किमी 460 मीटर प्रवास मोटारने आणि 640 मीटर प्रवास पायी केला, तर त्याने एकूण किती किमी प्रवास केला, उत्तर दशांश पूर्णांकात लिहा। तर एकूण प्रवास काढण्यासाठी या सगळ्या प्रवासांची बेरीज करावी लागेल, त्याआधी त्यांनी सांगितलंय दशांश पूर्णांकात उत्तर लिहा, म्हणून सर्व संख्यांना आपण किमीमध्ये रूपांतरित करून घेऊया। मग काय येणार, पहिले 42 किमी 365 मीटर बरोबर काय येणार 42.365 किमी, 365 मीटरचे काय होणार 0.365 किमी, 42 किमी अधिक 0.365 किमी किती येणार 42.365 किमी। त्याचप्रमाणे 12 किमी 460 मीटर काय होणार 12.460 किमी आणि 640 मीटर काय होणार 0.640 किमी। आता या तिन्ही संख्यांची बेरीज करायची म्हणजे आपल्याला एकूण किती प्रवास केला ते कळेल। तिघांच्या बेरजेची मांडणी करून घेतली आहे, एकक स्थानाकडून बेरजेला सुरुवात करायची, 5 अधिक 0 अधिक 0 किती होणार 5, 6 आणि 6 12 12 आणि 4 16, 16 किती येणार इथे 6, हातचा आले 1, 3 आणि 4 7, 7 आणि 6 13, हातच्याचा 1 मिळवला किती झाले 4, हातचा परत देऊन टाकला 2 आणि 2 4, 4 आणि 0 4, हातचा 1 मिळवला किती झाले 5, त्याआधी इथे दशांश देऊन टाकलेला आहे आणि 4 आणि 1 5, मग किती उत्तर आले 55.465। म्हणून अविनाशने एकूण 55.465 किमी प्रवास केला। पाचवा प्रश्न बघूया, पाचवा प्रश्न आहे आयशाने सलवारसाठी 1.80 मीटर कुर्त्यासाठी 2.25 मीटर कापड खरेदी केले, कापडाचा दर 120 रुपये प्रति मीटर असेल तर तिला दुकानदारास कापडासाठी किती रुपये द्यावे लागतील, पहिले तिने एकूण किती कापड खरेदी केले हे काढू, त्यासाठी या दोघांची बेरीज करावी लागेल आणि मग त्याला 120 ने गुणलं की आपल्याला एकूण किती रुपये तिला द्यावे लागतील हे मिळेल। पहिले यांची बेरीज करूया, बेरजेची मांडणी आपण केली आहे याप्रमाणे, एकक स्थानाकडून बेरजेला सुरुवात करायची 0 अधिक 5 5, 8 आणि 2 10, 10 अशी येणार इथे 0, हातचा आले 1, त्याआधी हा दशांश देऊन टाकला 1 आणि 2 3, हातच्याचा 1 मिळवला किती झाले 4, मग काय आले उत्तर 4.05 एवढे कापड तिने खरेदी केले। कापडाचा दर काय 120 रुपये प्रति मीटर असे तिने 4.05 मीटर खरेदी केले, या दोघांचा गुणाकार केला की आपल्याला एकूण किती रुपये द्यावे लागतील हे मिळेल, पण 4.05 ला व्यवहार या पूर्णांकात रूपांतरित करून घेतलंय, मग काय होणार 405/100, 2 दशांश आपण पुढे गेलो म्हणून भागिले काय केले 100, मग आता 405 × 120 करूया, तो गुणाकार आपल्याला सोपा पडेल, मग आलेल्या उत्तराला 100 ने भाग दिला की आपल्याला 4.05 × 120 यांचा गुणाकार मिळेल। पहिले 120 × 405 करूया, एकक स्थानाकडून गुणाकाराला सुरुवात करायची, 5 × 0 0, 5 × 2 10, 10 अशी येणार 0, हातचा आले 1, 5 × 1 5 आणि 1 6, 1 0 दिला आता 0 × 0 0, 0 × 2 0, 0 × 1 0, पुढे आता 2 0 द्यायचे, 4 × 0 0, 4 × 2 8, 4 × 1 4,
तिघांची आता बेरीज करून घ्यायची. शून्य अधिक शून्य अधिक शून्य शून्य, तिघही शून्य काय होणार शून्य. सहा अधिक शून्य अधिक शून्य सहा, शून्य अधिक आठ आठ, चाराशी चार, किती आले 48,600. आता काय करावं लागेल, आपल्याला उत्तराला 100 ने भाग द्यावा लागेल, कारण आपण 4.05 न घेता 405 घेतले होते. म्हणून 48,600/100 काय येणार, मग 486.00 म्हणजेच 486. म्हणून आयशाला दुकानदारास कापडासाठी 486 एवढे रुपये द्यावे लागतील. सहावा प्रश्न बघूया. सहावा प्रश्न आहे, सुजाताने बाजारातून 4.25 किलोग्रॅम वजनाचे कलिंगड आणले. त्यातील 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम कलिंगड शेजारच्या मुलांना दिले तर तिच्याकडे किती किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले. तिच्याकडे होते 4.25, त्यातले तिने 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम दिले, म्हणजेच काय होणार, वजा होणार. म्हणून या दोघांची वजाबाकी करावी लागेल. त्यापूर्वी दोघं पण संख्या आपण किलोग्रॅम या एककामध्ये रूपांतरित करून घेऊया. मग इथे 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम आहे, त्याला आपण किलोग्रॅममध्ये रूपांतरित करून घेऊया. काय येणार, मग 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम बरोबर 1.750 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे किती, 1000 ग्रॅम. मग 750 ग्रॅमचे किलोग्रॅममध्ये कसे होणार रूपांतर, 750/1000, मग ते काय येणार, 0.750 किलोग्रॅम. दोघी किलोग्रॅमची बेरीज केली, आपल्याला मिळाले 1.750 किलोग्रॅम. आता 4.25 मधून 1.750 वजा करायचे. वजाबाकीची मांडणी केली, ज्या ठिकाणी संख्या नाही तिथे काय येणार, शून्य. आता वजाबाकीला सुरुवात करायची. शून्यामधून शून्य गेले उरले शून्य, पाचामधून पाच गेले उरले शून्य, दोनातून सात नाही जात म्हणून 12 मधून 7 गेले उरले 5. हा दशांश खाली घेतला, याचा आजचा देऊन टाकला. 4 मधून 1 आणि 1 2 गेले, किती उरले 2. काय उत्तर आले, 2.500, म्हणजेच 2.5. म्हणून सुजाताकडे 2.5 किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले. सातवा प्रश्न बघूया. सातवा प्रश्न आहे, अनिता कारने ताशी 85.6 किमी वेगाने प्रवास करत होती. रस्त्यावर कारची वेगमर्यादा ताशी 55 किमी अशी सूचना होती तर तिने गाडीचा वेग कितीने कमी केल्यास वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल. तर ती 85.6 एवढ्या वेगाने प्रवास करत होती आणि तिला 55 किमीवर यायचे, म्हणजेच वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल. मग या दोघांच्या वजाबाकीने त्यांच्यामधील फरक कळेल, म्हणजे तेवढा वेग तिला कमी करावा लागेल. मग त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला या दोघांची वजाबाकी, त्या वजाबाकीची मांडणी आपण केली आहे. 85.6 आणि 55.0. 55 वर दशांश नव्हता पण 55 पुढे दशांश देऊन पुढे शून्य लिहिला, म्हणजे मग वरच्या दशांशाखाली खालचा दशांश येईल आणि आपल्याला व्यवस्थितपणे उत्तर मिळेल. मग 6 मधून आता शून्य गेले किती उरणार, 6. दशांश खाली घेतला. 5 मधून 5 गेले किती उरले, 0. 8 मधून 5 गेले किती उरले, 3. म्हणून काय आली वजाबाकी, 30.6. म्हणून अनिताने गाडीचा वेग 30.6 किमी कमी केल्यास वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल. हा होता सराव संच 14. पुढील व्हिडिओमध्ये बघूया पुढील सराव संच. धन्यवाद.